नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा पोस्ट ऑफिसमध्ये भरती निघालेली आहे. 3041 जागा आहेत. 10वी पासवर तुम्ही फॉर्म भरू शकता. कोणतीही फी किंवा एक्झाम नाही. मेरिट बेसिसवर तुमचा रिझल्ट लागणार आहे. या व्हिडिओमध्ये ज्यांनी मागच्या वेळेस फॉर्म भरला होता त्यांनी यावेळेस कसा फॉर्म भरायचा ते पाहणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच नवनवीन व्हिडिओ भेटत राहतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वप्रथम क्रोम ब्राउझर ओपन करायचे. क्रोम ब्राउझरमध्ये पोच जी डी एस टाईप करून सर्च करायचे. तिथे आपल्याला पहिली लिंक पोच जी डी एस ऑनलाईनवर क्लिक करायचे आहे. इथे कॅन्डिडेट कॉर्नरला जाऊन अप्लाय ऑनलाईनवर क्लिक केल्यास व्हेरिफिकेशन डिटेल विचारली जाईल. तिथे आपल्याला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबर टाकून झाल्यावर खालील सर्कल निवडायचा आहे. ज्या सर्कलमध्ये आपण आपल्याला अप्लाय करायचा आहे तो सर्कल निवडून सबमिट बटणावर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर रजिस्टर मोबाईल नंबरवरती ओ टी पी आला असेल. तो ओ टी पी टाकून खालील दिलेला कॅपच्या पुढच्या बॉक्समध्ये टाकून नेक्स्ट बटणावर क्लिक करायचं आहे. ॲड्रेस टाकून झाल्यावर क्वालिफिकेशन डिटेल्समध्ये येऊन बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. नंतर रिझल्ट टाईपमध्ये मार्क्स सिलेक्ट करून इथे एक एक सब्जेक्टचे मार्क टाकून जेवढे सब्जेक्ट दिलेले आहेत तेवढे सब्जेक्टचे मार्क टाकून द्यायचे. सायन्स, नंतर मराठी, मॅथ, सेकंड लँग्वेज कोणती आहे ते टाकायचे. नंतर फर्स्ट, नंतर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायचं आहे. शेवटी सोशल सायन्स सिलेक्ट करून सेव्ह अँड नेक्स्ट बटनावर क्लिक करायचं आहे. ते कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं आहे तो जिल्हा निवडायचा आहे. खाली आल्यावर सिलेक्ट डिव्हिजन अप्लाय फॉर त्याच्यावर क्लिक करून कोणत्या जिल्ह्यासाठी अप्लाय करायचं तो निवडून खाली आल्यावर तुम्हाला इथं जागा दिसतील. कॅटेगरी वाईज जी कॅटेगरी तुमची असेल त्याच्यासमोर प्रेफरन्स टाकायचे आहेत. 1, 2, 3 असे टाकून झाल्यावर खाली येऊन डिक्लेरेशन वरती टिक करून सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड प्रोसीड केल्यावर आपल्याला ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली असा मेसेज येईल. नंतर प्रिंट काढून घ्यायची. धन्यवाद.